नमस्कार, रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातो तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी एनजीओ चालवलेलं आहे किंवा अजून त्यांचं एनजीओ चालू आहे आणि खूप जोरदार चालू आहे. एनजीओ म्हटलं की त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, किंतु परंतु असतात. प्रॉफिटेबल आहे का नाही आहे, पण जे लोक एनजीओ चालवायचा विचार करतात त्यांच्या डोक्यात प्रॉफिट हा विषय कधीच नसतो. श्यामची आई हे इतकं उत्कृष्ट नाव ज्यांनी शोधलेलं आहे अशा आपण भेटूयात शीतल पद्माकर बापट यांना. तुमचं रॅनडम रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज काळामध्ये मनपूर्वक सांगू आपण सुरू करूयात आजच्या कार्यक्रमाला. मला थोडं तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा की तुम्ही ह्याच्यात कसे आलात, आता तुम्ही करत काय होता. ओके, मी ऍक्च्युली आय एम अ डायहार्ड एंटरप्रेन्योर म्हणायला हरकत नाही. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून मी काही ना काही गॅप्स फाइंड करणं, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि नवीन नवीन काही गोष्टी करणं ह्याच्याकडे माझा कल राहिलेला आहे काय सांगितलं म्हणून. सो सुरुवात मी माझी केली होती विथ डी टी पी वेन आय वॉज जस्ट बी कॉम माझं झालं आणि लगेचच मी डेस्कटॉप प्रिंटिंग मध्ये माझा बिझनेस होता. त्याच्यानंतर मग प्लेसमेंट कन्सल्टन्सी म्हणजे जेव्हा आय टी कंपनीज पुण्यामध्ये यायला लागले होते कॉग्निझंट विप्रो यासारखे, तेव्हा मी हेड हंटिंग करत होते. आणि त्याच्यानंतर मग मी पी एन गार्डगिल, मी ब्रँडिंग अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा मेनली माझं ते फोटो आहे कन्सल्टंट. सो पुना गाडगे ज्वेलर्स आणि विराज आवडेकर आणि असे असंख्य लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. आणि माझं एमबीए सुपर. पण तुमचा जन्म जोधपूरचा राईट, त्याच्यानंतर मग मुंबई, मग त्याच्यानंतर अमरावती, मग त्यानंतर पुणे, हे जे काय फिरणं आहे त्याबद्दल थोडस सांगा. ऍक्च्युली माझे वडील आहेत. हो, इज इट दॅट एक्सप्लेन्स इट. यस, सो वाज बोर्न इन जोधपूर. ओके, माझी आई शिक्षिका होती म्हणजे आणि रिटायर झाली. आणि वडील आर्मी मध्ये असल्यामुळे जन्म जोधपूरला झाला, त्याच्यानंतर मुंबईला काही काळ होतो, मग अमरावतीला शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपल्यानंतर वाढलं, मी तिथे नोकरी सेटल झाले. ओके, सेटल झाले. आणि मग साधारण माझं तिसरी ते आठवीचं शिक्षण, तिसरी ते अकरावी पर्यंत शिक्षण अमरावतीच झालं. आणि तिथून मी पुण्याला शिफ्ट झाले साधारण अकरावी बारावी. पुण्यामध्ये कुठलं कॉलेज? सिम्बायोसिस. ओके, मग तिथून पुण्याला शिफ्ट आणि त्यानंतर मग मार्केटिंगच. त्यानंतर ऍक्च्युली कसं होतं, त्यावेळेस थोडीशी परिस्थिती घरातली सगळी जरा कठीण असल्यामुळे मी जॉब करत होते 3 वर्ष माझं बी कॉम करत असताना. मला कम्प्युटर शिकायचं होतं, मग कम्प्युटरच्या फीज इतक्या ऍस्ट्रॉनॉमिकल होत्या की विचार पण आपण करू शकतो. मी एका डेटा एंट्री आणि अकाउंट रायटिंग फर्म मध्ये डीटीपी पण तिथे करायचं होते. मी ऑन द जॉब शिकले आणि ऍट द सेम टाइम आय वॉज ऑल्सो माझं शिक्षण सुरूच होतं आणि स्टॉपिंग द कॉलेज आणि सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते करत होते. तिथून मग ते ब्रँडिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग या क्षेत्राकडे. मग ज्या वेळेस तुम्ही एमबीए तुमचं कम्प्लीट झालं त्यावेळेस चांगलं, मी जसं सांगितलं तुमचे मोठे मोठे क्लायंट्स पण होते, कामही चालू होतं, मग हे श्यामची आई का? खरं आज त्याच्याचवरती मला जास्त बोलायचं कारण खूप उत्तम काम तुम्ही करताय. मला पहिलं तुला सांगायचं इतकी गरज आहे या कामाची आणि हे नाव कसं, इतकं सुंदर नाव आहे म्हणजे ऐकल्या ऐकल्याच एकदम भावतं मनाला, हे कसं झालं? माझं करिअर एका पीक वरती होतं आणि त्यावेळेस नेमकं माझा एक ऍक्सिडेंट झाला आणि मी जवळपास 3 महिने बेडरिडन होते. आणि त्या काळामध्ये खरं खूप विचार आपण करतो की आपण कशाच्या मागे धावतो, की काय फक्त स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे किती धावतो, किती किती काळ धावायचं. तेव्हा माझ्या दोन्ही मुली पण लहान होत्या आणि थोडे घाबरले पण होते, तर म्हणून मी 3 महिन्याचा माझा ब्रेक कंपल्सरी हेल्थचा होता. आणि तेव्हा आय वॉट थिंकिंग की नक्की मला पुढे काय करायचं आणि असं वाटत होतं की कुठेतरी आता कॉन्ट्रीब्युट करावं फुल टाईम, परत कॉर्पोरेट मला या सगळ्या लाईफस्टाईलकडे वळायचं नव्हतं आणि मुलींना वेळ द्यायचा होता. माझ्या दोन्ही मुली शिकत होत्या त्या मुलीमध्ये आणि तर आता माझी मोठी मुलगी तिने MBBS कम्प्लीट केलंय, धाकटी मुलगी आता ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला. सो हे सगळा प्रवास सुरू असताना मी जेव्हा व्हॉलंटिअरिंग किंवा अशा काही गोष्टींकडे बघत होते, एनजीओज बरोबर काम करायचं प्रयत्न करत होते, तेव्हा आमच्या घरातल्या मावशी मला येऊन म्हटल्या की ताई माझ्या मुलीसाठी काम करते. ती 9वीमध्ये शिकत होती आणि तिच्यासाठी तिला स्कूल ड्रॉपआउट करून अशा, कारण ती 5 मुलं आणि मग एक कमवता हात लवकर येईल किंवा मग तिला शिक्षणामध्ये पुढे काय करायचं माहिती नव्हतं. तिला शिकायचं होतं पण ऑब्व्हियसली
पुढे त्या मुलीची तयारी होती पण आई तिला फोर्सफुली गोष्टी कारण गरज होती. मग तिथे जरा थोडस वाईट वाटलं की इथे म्हणजे मला एक अनुभव शेअर केला की माझ्या मुलींपैकी माझी मोठी मुलगी अतिशय अभ्यास होती, एमबीबीएस केलं दॅट इज प्रूफ इन आणि फोकस्ड होती, पण धाकटी अजिबातच म्हणजे अभ्यास नावाने तिला, पण शी इज व्हेरी गुड ऍट लाईफ स्किल्स आणि मॅनेजिंग पीपल आणि हे सगळे गोष्टी. सो तिचे म्हणजे धाकटीचे मी सगळे बोर्ड म्हणजे तुम्ही इंडियामध्ये जेवढेही बोर्ड आहेत तेवढे सगळे मी चेंज केले, म्हणजे सीबीएसई, आयसीएसई, त्याच्यानंतर एसएससी, आय बी, मग तिने एनआयओएस मधून 11वी 12वी एक्सटर्नली केलं आणि आता इग्नू मधनं बीए परस्यू करते सायकोलॉजी. सो सगळं सगळे बोर्ड आम्ही बोर्ड चेंज केले पण टीचरचं आणि माझ्या तर नातं आम्ही चेंज नाही केलं. Wow, ते मला जास्त महत्वाचं व्हॅल्यू बेस्ड, कारण ताई एवढे चांगले मार्क आणते आणि तो प्रेशर बिल्ड होतो सिबलिंग वरती. मग तिला तुम्ही सांगितलं होतं की काही म्हणजे कॉपी करायचं नाही, व्हॅल्यूज आपल्या इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तिला सूट होईल तसं आम्ही एज्युकेशन. तर इतकं सगळं आपण मी माझ्या दोन्ही मुलींना मी नर्चर करत होतो आणि इथे माझ्या घरातच ही मुलगी जिला शिकायचं आहे ती कदाचित ड्रॉप आउट होणार होती. तर हा एक खूप मोठा ट्रिगर होता आणि तिथून मग ती माझी जर्नी सुरू झाली की असं का होतं. ऑब्व्हियसली तिला मी मदत केली, मी काही आमच्या सगळ्या लाईक माइंडेड लोकांना एकत्र आणून की लोक आपण एकत्र काम करूयात, आपापल्या घरी मेड्स ड्रायव्हर्स या सगळ्यांच्या मुलांशी बोलायला लागूया, त्यांना सपोर्ट करूया, अशी सुरुवात झाली ऍक्च्युली. आणि नंतर मग ते करत असताना लक्षात आलं मी जेव्हा रिसर्च करायला लागले की घरोघरी हा प्रॉब्लेम दिसतोय आपल्या आजूबाजूच्या लोकांना, की एकतर राईट टाईमला राईट गायडन्स मिळत नाही नाहीतर मग काही पैशाच्या अभावाने वगैरे मुलं सोडतात शिक्षण आणि ड्रॉप आउट. सो हे कसं आपण आता ऍड्रेस करायचं हा खूप मोठा इश्यू आहे आणि गिल्टी वाटतं आपल्याला किती नाही म्हणतो. एक्झॅक्टली. सो तिथून मग आम्ही तो प्रवास सुरू केला आणि मग व्हॉलेंटरी म्हणून आम्ही हे सगळं एक जनरल एक ऍडव्होकेसी आणि मुव्हमेंट व्हावी अशा दृष्टीने काम करत होतो. तेव्हा कधी कधी ना डोनर डोनी फील यायचं काही काही लोकांना व्हॉलेंटरी. मग लक्षात आलं की नाही ह्याला काहीतरी वेगळं स्पिरिट आहे, इट इज अ स्पिरिट ऑफ मदरहुड आणि म्हणून श्यामची आई हे नाव आहे. साने गुरुजींनी पण त्यांच्या आईला एक ट्रिब्यूट आहे की त्यांचा रोल काय त्यांचा शेप होत म्हणून आम्ही श्यामची आई नाव ठेवली. आणि काही लाईक माइंडेड लोक भारत देसाईंची प्रेसिडेंट आहे पार्टनर. सो आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ उभी करायची असा विचार केला आणि त्यात मग पर्सिस्टंट सारखी सोनाली देशपांडे माझी मैत्रिणी त्यांनी सांगितलं नाही आमच्या बरोबर तुम्ही काम आमची काही मुलं आम्ही अडॉप्ट करतो स्पॉन्सर करतो म्हणून आम्ही रजिस्टर केली. ओके, जे की गरजेचं आहे. सो हे म्हणजे असं कुठे वी आर नॉट सेट आउट टू स्टार्ट एन एनजीओ, पण तो प्रॉब्लेम समोर आला आणि तो सॉल्व्ह करण्यामध्ये आम्ही ऍक्च्युली. पण मग आता तुम्ही काही स्कूल बरोबर काही टायअप केलंय का, ती मुलं जिथे राहतात त्यांच्या जवळपासच्या शाळेत तुम्ही ऍडमिशन करून कशा पद्धतीने काम? नाही ऍक्च्युली हे काम खूप वेगळं. आम्ही सुरुवात केली किशोरवयीन विद्यार्थ्यांना. ओके. आणि जेव्हा या सगळ्या इनफॉर्मल ग्रुपमध्ये काम करत होतो तेव्हाच मग आम्ही कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये काम करायला सुरू केलं. पुणे महानगरपालिकेच्या 20 शाळा आहेत सेकंडरी स्कूल्स 9वी 10वी, तर तिथे आम्ही ज्ञान प्रबोधिनीची चाचणी दिली, त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट केली, त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग केलं. तिथे कुठेतरी लक्षात आलं की मुलांच्या सगळ्या मार्क ऍस्पिरेशन्स ऍप्टिट्यूड याच्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं की चुकीचे निर्णय घेतले जातात. पण आपण आपल्या मुलांना एक्सपेरिमेंटेशन लाईक काहीतरी रनवे देतो, पण तिथे त्यांची चूक झाली आणि मेनस्ट्रीमच्या बाहेर पडले की मग दे आर आउट ऑफ द मेनस्ट्रीम. तिथे खूप मोठी गरज आणि तिथून ड्रॉप आउट रेशो, तिकडनं मुलं मग अँटी सोशल एलिमेंट्स कडे जातात जर का ते राईटफुली एंगेज नसतील. म्हणून मग आम्ही आमच्या लक्षात आलं की एज्युकेशन मध्ये गॅप आहे. म्हणजे मी जेव्हा माझं करिअर डिसिजन घेतलं तेव्हा पण इतकं रँडमली घेतलं होतं की नाही सायन्सला नाही जायचं, मग कॉमर्सला, म्हणजे गो ऍड मार्क्स, पण काही मला इन्फॉर्मेशन नव्हती किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही निर्णय घेतले गेले जे आता मला रेट्रोस्पेक्ट मध्ये वाटत की अरे चुकलो. तर तुमचे वडील मिलिटरीमध्ये असून सुद्धा काही शिक्षिका असून सुद्धा ते लिमिटेशन ह्या लोकांच्या बाबतीत त्यांना सांगणार कोणी? अजूनही ते लिमिटेशन म्हणजे 10वीपर्यंत मुलं येतात आणि पुढे काय करायचं हे जर का क्लिअर नसेल तर हा एक मोठा सिरियस. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच झालो की हे एज्युकेशन सिस्टम मध्ये हे गॅप की फिल करायला पाहिजे. मग आम्ही गव्हर्नमेंट बरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर काम केलं, कल चाचणी म्हणून त्यांचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये सातत्याने गेली 5 वर्ष आम्ही 17 लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून मोफत कल चाचणी देतो, इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड.
टेस्ट अगदी रिटर्न ऑनलाईन त्याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा खूप वापर ऍक्च्युअली कसं पण ही मुलं मग कशी अडॉप्ट करू शकतात नाही आता आमचे 17 लाख विद्यार्थी जेव्हा इंटरेस्ट आणि एप्टिट्यूड टेस्ट देतात तेव्हा 12 लाख मोबाईल महाराष्ट्रात लॉग इन हा आकडाच खूप मोठा आहे आणि खूप काही सांगून सो हे आम्ही शासनाबरोबर काम सुरू केली मग आम्ही एक 9वी-10वीसाठी टेक्स्टबुक शासनाचं एक स्वविकास कलर असा आस्वाद आहे मुलांची प्रिपरेशन व्हायला पाहिजे 9वी-10वीमध्ये करिअरकडे बघून सो आम्ही सगळ्या एक्सपर्ट्सकडे गेलो डॉक्टर श्रीराम गी डॉक्टर शिरीषा साठे डॉक्टर भूषण शुक्ला शेजवळ सर यू नेम इट अँड वी वेंट टू देम की आम्हाला याच्यामध्ये एक सिस्टम क्रिएट करायला मदत करा वी हॅव द बेस्ट ऑफ एक्सपर्ट सगळं आणून मग आम्ही कल चाचणी केली त्याच्यानंतर मग टेक्स्टबुक झालं मग शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची गरज शिक्षक 20व्या शतकात अडकले आणि मुलं 21व्या शतकात तिथे येणारच होतो तसं तुम्ही म्हणताय की मुलं आता अडॉप्ट करतात शिक्षकांचं काय त्यांच्या करता तुम्ही काही असं करता कारण त्यांना पण अपग्रेड व्हायलाच पाहिजे ते आता पाढे जर पाठ करून देतो तसं एज्युकेशन राहिलं नाही तर तुमची संस्था जसं श्यामची आई ही मुलाची काळजी घेतो तसं आईची कोणीतरी काळजी घेणं गरजेचं आहे तर तशा पद्धतीने काही काम आहे शिक्षकांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग दिलं 40,000 शिक्षक महाराष्ट्रात केले प्रत्येक गव्हर्नमेंटच्या बरोबर अविरत म्हणून एक टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सर्वात पॉप्युलर प्रोग्राम लेस देन 2% ड्रॉपआउट ऑन एन ऑनलाईन टीचर ट्रेनिंग प्रोग्राम एक मेजर अचीवमेंट आमची आहे त्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांना एक मुलांचं मेंटर कसे होते म्हणजे किशोरवयीन विद्यार्थ्यांचे त्यांना फॅसिलिटेटरचा रोल कसा प्ले करतो करिअर गायडन्स मेंटल हेल्थ बरेच इश्यूज हे आता इक्विप झालेले आहेत शिक्षकांना सो हे 3 आम्ही प्रोजेक्ट मेन शासनाबरोबर केले कारण आम्हाला हा चेंज हा स्केल अप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरणं आणि एक्सपर्ट्सचं कंटेंट पोचवणं हे आम्ही केलं ऍट द सेम टाइम तुम्ही जे म्हणताय की मुलांना दत्तक घेणं हे वन ऑन वन एंटर म्हणजे एक मास स्केलवरती करणं त्याचं आता रिपरकशन एक असं पण झालंय की करिअर गायडन्स आम्ही काम सुरू करायचे आणि महाराष्ट्रात फक्त 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत करिअर गायडन्स पोहोचत होता ऍक्सेस इन गव्हर्नमेंट स्कूल्स आज प्रत्येक मुलाला तो ऍक्सेस मिळालेला आहे आता आम्ही आमची चाचणी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी ओपन केलेली आहे आमच्या पण वेबसाईटवर आणि एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा करिअर गायडन्स आता कंपल्सरी कंपोनंट म्हणून झालेलं आहे विच इज अ बिग म्हणजे मला मला असं वाटतं की आम्ही जिथून सुरुवात केली होती एवढ्या वर्षांमध्ये काहीतरी पॉलिसीमध्ये आपण इंटरव्हेन्शन करू शकतो पण हा विचार कधी आला की जसं असोसिएट राहिली की पॉलिसीमध्ये फरक करणं गरजेचं आहे किंवा शासनाने याच्याकडे एक तर दृष्टिकोन थोडं गरजेचं आहे तर गव्हर्नमेंटकडे जाऊया गव्हर्नमेंटशी बोलूया का किंवा असं होतं एनजीओ सुरू करताना आपण की नाही मला दिसलं माझा ड्रायव्हर माझं इथे जवळपास किंवा 1-4 किलोमीटर मी केलं मी खुश आहे पण ते मोठं करावं किंवा गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचावं हे कधी डोक्यात एक तर आपण कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे प्रत्येक गोष्टीला स्केलेबल मॉडेल्स क्रिएट करणं हे आपल्या कामाचं एक भाग असतं त्याच्यानंतर आमचे जसं मी तुम्हाला म्हणजे प्रेसिडेंट आहे भारत देशाचे हिज विजन इज व्हेरी लास्ट ही वॉन्ट्स टू बी द लास्ट चाइल्ड इन द कंट्री नॉट जस्ट द स्टेट आणि त्यांचे काही कनेक्ट जे काही आहेत बिकॉज ऑफ हिज वर्क म्हणजे विजन होय आम्ही ते खरं नाही तर मग कदाचित आम्ही पीएमसी स्कूल सुद्धा मर्यादित राहिलो पण तिथे ते न राहता असं लक्षात आलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला स्केल अप करणं नाही तर एक एनजीओ किती वर्ष काम करत किती मुलांपर्यंत पोहोचतो जोपर्यंत सिस्टम चेंज होत नाही आणि सिस्टम नॉन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन पण नॉट नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही गव्हर्नमेंट नॉट फॉर प्रॉफिट एव्हरीबडी वेन दे कम टुगेदर अँड वर्क मग आपल्याला स्केलेबल सस्टेनेबल चेंज दिसू शकतो तो आमचा आमचा त्या दृष्टीने तो गोल गोल होता म्हणून पण कितपत विचारणं योग्य मला माहिती नाही शासनाचा अप्रोच तुमच्याकडे काय हे करताय योग्य आहे का कशा करता करताय कशी रिॲक्शन होती फॉर्च्युनेटली तेव्हा त्यांना पण हा प्रॉब्लेम जाणवत होता आणि त्यांना म्हणजे हा पुढे न्यायचाच होता प्रश्न सगळ्या एनजीओ 2015 सगळ्या महाराष्ट्रातल्या एनजीओ त्यांनी बोलावलं होतं करिअर गायडन्स मध्ये काम करणारे सगळ्यांनी की तुम्ही कशी आम्हाला मदत करू शकता आणि काही एनजीओ म्हटले आम्ही 2 लाख विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो नाही म्हटले आम्ही 50,000 विद्यार्थ्यांचं या डिस्ट्रिक्ट मध्ये आम्ही अडॉप्ट करतो वी थॉट की वी विल स्ट्रेंथन द गव्हर्नमेंट सिस्टम कारण वी कांट बी देअर थ्रू आउट अवर लाईफ आम्हाला ते स्ट्रेंथन करून बाहेर पडणं ही कधी सिस्टम लागली पाहिजे की फॉलो होईल पण संघर्ष होता नाही असं नाही म्हणजे मी म्हणते इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू वर्क विथ द गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ लॉट ऑफ चेंजेस इन ब्युरोक्रेसी अँड पॉलिटिकल सिनेरियो दोन्हीकडे म्हणजे नॅव्हिगेट करणं खूप कठीण आहे
पण आपल्याला ते चेंज आणि आपली कमिटमेंट चेंज असेल तर मग ते आपल्याला करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि पुढे चाललं. त्याचबरोबर आमचे डायरेक्ट इंटरव्हेन्शन प्रोजेक्ट ते सर्वात क्लोजेस्ट टू माय हार्ट आमचं संजीवनी म्हणून प्रोजेक्ट आहे. ओके, तर तिथे आम्ही मुलांबरोबर डायरेक्टली काम करतो, त्यांना अडॉप्ट करतो. साधारण 10वीनंतर मुलांना आम्ही पुढचे 3-4 वर्ष सातत्याने हँड होल्डिंग करतो जोपर्यंत ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहतात. तुम्हाला आता मी मध्येच थांबवत असो सॉरी, पण असं वाटतं ना की ज्या वेळेस आता आपल्याकडे सिस्टम आहे, ओके, पहिली ते 10वी ते 12वी 12वी नंतर पुढे 3 वर्ष जो 10-3, 10-2-3 असा जो काही पॅटर्न जो आहे, तर हे जे वय असतं 10वी 5 आपण म्हणतो मुलांना मिशा येतात केस वाढतात, तर या गोष्टी, पण त्यावेळेस तो नाजूक वेळ असतो त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी किंवा त्यांना गाईड करण्यासाठी. असं तुम्हाला वाटतं तो एक वेळ आहे ठराविक की ज्याच्यात त्यांना एक गायडन्स मिळणं गरजेचं? खूपच महत्वाचं आहे, कारण हे एज जे तुम्ही बघितलं ना, त्यांना या वयामध्ये त्यांचं मेंदू, इट इज नॉट द चिल्ड्रन, म्हणजे आपण आजकालची मुलं म्हणून राईट ऑफ करतो, आजकालची मुलं ते वेगळी नाहीत, आपण पण टीनेजर्स होतोच एका काळी आणि आपला पण मेंदू एका विशिष्ट पद्धतीने डेव्हलपमेंटच्या स्टेजमधनं जातो, त्यामुळे मुलांना पुढचे धोके लवकर मिळत, आत्ता तत्कालीन काहीतरी जो काही फायदा आहे तो पटकन दिसतो, लांबवरचं त्यांना विचार करता येत नाही किंवा इम्पल्सिव्ह वाटतात. पण त्याच्याबरोबर यांना टेक्नॉलॉजीमुळे इतके स्लिपरी वाटा आहेत त्यांच्या आजूबाजूला आता क्रिएट झालेल्या आधीच्या मनात, त्यामुळे यांना गाईड करणं आणि इमोशनली ड्रिव्हन असतात. म्हणजे तुम्ही पाहिलं तर NDA मध्ये किंवा सगळ्या ह्या ज्या कॅच द यंग ह्याच एजमध्ये मुलांना जास्ती करून एंगेज केलं जातं इफ यू वॉन्ट टू रिअली डेव्हलप. आणि हे सगळं न्यूरोसायन्स हे गेमिंग कंपनीजना कळलेलं आहे, ड्रग पेडलर्सना कळलेलं आहे, रॅडिकल आउटफिट्सना कळलेलं आहे. सो म्हणून आपल्याला युथना एंगेज करणं आणि डायरेक्शन देणं आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतोय की आपण यू आर यंग कंट्री आहोत, डिझास्टर कमी होऊ शकतो, यू हॅव टू एंगेज विथ द युथ, व्हेरी ट्रिकी पिरियड, थिन लाईन वरती असू शकतो. आणि त्यांना एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग पाहिजे, काही गोष्टी ज्या आता सपोर्ट म्हणून पाहिजे, कोणतरी आपल्या पाठीशी आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपण गप्पा मारतोय शीतल बापट यांच्याबरोबर. मला आता तुमचा जो लेटेस्ट प्रोजेक्ट चालला आहे चेंज मेकर्स, त्याबद्दल थोडंबहुत सांगा. चेंज मेकर्स हा आमचा सर्वात सुरुवात जी आम्ही केली होती आमची फाउंडेशनची, की आपण ही चळवळ म्हणून उभी करू, प्रत्येक सोसायटीमधल्या प्रत्येक माणसाने जे काहीतरी अचीव्ह केले ते गिव्ह बॅक करायचं, एक छोटं काहीतरी आपण सुरू करूयात आपल्या मेट्स आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या टीनेजर्सना घेऊन त्यांच्या शिक्षणाबद्दल काहीतरी. सो हा आता आम्ही मध्यंतरी सिस्टम बरोबर काम करण्यामध्ये खूप बिझी झालो होतो, आता तो इम्पॅक्ट मिळाला तर वॉन्ट टू गेट बॅक टू द चेंज मेकर. पण आता कोविडमुळे काय होतंय प्रॉब्लेम की कित्येक विद्यार्थ्यांना आता पुढचं सगळे अनसर्टनिटीज खूप वाढलेले आहेत. अक्षरशः तुम्ही म्हणाल तसं माझ्या स्वतःच्या मुलीची अजून 12वीची एक्झाम कधी होईल हेही माहिती नाही. हे सगळे पालक मुलं सगळे संभ्रमात आहेत आणि ज्यांची त्यांचे आई वडील फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहेत प्रत्येकाला काहीतरी पाहिजे मुलासाठी चांगलं, पण हाऊ डू वी हेल्प देम? तर आपण कोविड हा प्रायमरी प्रॉब्लेम पाहिला तरी सेकंडरी प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे खूप जास्त फेस करायचे, म्हणून चेंज मेकर्स हा जो प्रोग्राम आहे त्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टीने आपण कसं विद्यार्थ्यांमध्ये बदल घेऊ शकतो आणि ते प्रत्येकाला शक्य आहे. अगदी सोप्या ह्याच्याने की प्रत्येकाने एक मुलाचा जरी जबाबदारी घेतली तरी सुद्धा एक मोठं त्याच्यामध्ये, म्हणजे इतक्या छान केस स्टडीज आमच्याकडे ज्या आहेत की ज्या मुलांनी खूप मोठे बदल स्वतःच्या आयुष्यात घडवले जस्ट बाय बी बीइंग देअर फॉर देम. आम्हाला खरं ऐकायला आवडेल एखाद्या केस स्टडीज बद्दल तुम्ही जर शेअर केलं तर ती कसं ट्रान्सफॉर्म झालेली होती एखादी. गेल्या 9 वर्षांनी जेव्हापासून आमचे फाउंडेशन सुरू झालं तेव्हापासून जवळपास आम्ही 7-8 मुलांचं पालक स्वीकारलेला शैक्षणिक पालक. ओके, त्याच्यातले काही जे टर्न अराउंड केसेस, म्हणजे एक तर मला खूपच आवड, जवळची जी आहे ती म्हणजे सोना, संजीवनी आणि साहिल हे 3 भावंड आहेत. आमच्या पुण्यात शाळेमधनं, मराठी शाळेमधनं त्यांचा आम्हाला रेफरन्स आला होता की दोन मुलं म्हणजे संजीवनी आणि साहिल हे 9वीत होते 6 वर्षापूर्वी आणि सोना त्यांची बहीण ही 12वी. आणि दुर्दैवाने असं झालं होतं की त्यांचे आई वडील आजी म्हणजे तिघे जण 6 महिन्याच्या गॅपमध्ये ते पास्ट होते आणि ही तिन्ही मुलं अतिशय भेदलेली होती, शिक्षण सोडण्याच्या मार्गावर होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळेने आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्यासाठी काही करू शकता, शाळा तुमच्याकडे आहे, कारण आम्ही शाळेत ते काम करत होतो. तर तेव्हा मी या तिघांनाही भेटले आणि
अक्षरशः यू कॅन इमॅजिन वॉट दे मस्ट बी गोइंग थ्रू. इथून आम्ही त्यांच्या बरोबर जो प्रवास सुरू केला श्यामजी फाउंडेशनच्या सगळ्या व्हॉलेंटियर्स, म्हणजे आमच्याकडे इतकी लोक जोडलेली आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक या मुलांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आणि त्यांना हळूहळू याच्यातनं बाहेर ही सिच्युएशन आहे ही ऍक्सेप्ट करून आपण आता बाहेर याच्यातनं आम्ही करत असताना, आता तुम्हाला सांगायला आनंद होईल की सोनानी म्हणजे मोठी जी 12th होती तिने आता आमच्या ऑफिसमध्ये जॉब करत विथ प्राईड शी वॉज सपोर्टिंग हर फॅमिली आणि तिने BSW इग्नू मधनं कम्प्लीट केलं. आता तिने लॉ ची एंट्रन्स घेऊन सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये लॉ करते. शी रिअलाइज की ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचंच काम मी पुढे. दिस इज व्हेरी गुड. त्याच्यानंतर संजीवनी आता तिने सेकंड इयर बीकॉम ला आहे आणि तिला टेलको मध्ये आता दुसरं वर्ष आहे तिचं अप्रेंटिसशिप. फर्स्ट इयर पासून तिने अप्रेंटिसशिप सुरू केली, सो टेलको मध्ये तिची अप्रेंटिसशिप सुरू आहे आणि शी माइट गेट अब्सॉर्ब्ड इन ऑल प्रोबेबिलिटीज. आणि साहिल जो त्यांचा भाऊ होता तो जरा द्वाड आणि त्याची मला सर्वात जास्त काळजी होती, तर त्यांनी त्याला पण अभ्यासात विशेष इंटरेस्ट नव्हता. पण आता तो अँब्रोशियाचं हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे आहे, तिथे BSc हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तो आता सेकंड इयरला आहे आणि त्याला इनफॅक्ट आत्ताच रिसेंटली ताजच्या हिंजवडीच्या ह्याच्यामध्ये प्लेसमेंट पण मिळते. सो हा एक टर्न अराउंड छोट. आणि अशा अनेक अशा म्हणजे धनश्री म्हणून मुलगी आहे ती 12th ड्रॉपआउट म्हणत होती कारण तिला इकॉनॉमिक्स जड जात होतं आणि तिथून पण शी वॉज अ ब्रिलियंट आर्टिस्ट आणि ड्रेस सेन्स खूप छान. तिला कमिन्स मध्ये तिने आता तिचा डिप्लोमा इन फॅशन डिझाईन कम्प्लीट केला, त्याच्यानंतर आता BCom एक्सटर्नली करते आणि सो शी इज रनिंग अ बुटीक आणि 4 बायकांना रोजगार देते ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा. अशी असंख्य मुलं प्रत्येकामध्ये स्किल्स वेगवेगळे आहेत, म्हणजे कोणी स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये जातं, एक काही मुलं आता इंजिनिअरिंग करून चांगल्या प्रकारे प्लेसमेंट त्यांना मिळत आहेत. एक तर मुलगी होती आमच्याकडे श्रुती, ती संध्याकाळी आईस्क्रीमचा ठेला पण लावायची आणि अभ्यास पण करायची. तिचं पूर्ण इंजिनिअरिंग सपोर्ट, तिने कधीही तिचं पर्सेंटेज सोडलं नाही काही नाही आणि नाव आय थिंक शी इज वर्किंग विथ पर्सिस्टंट. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. पण म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये फार आपण काय करतो का तर नाही, पण त्यांची आवड आणि क्षमता ओळखणं, पण प्रत्येक मूल युनिक आहे त्यांना तेवढं एक तर मोटिवेशन टिकायला पाहिजे असेल, त्यांचा इंटरेस्ट कळणं आणि तो आपण त्यांना गाईड करणं, त्यांना त्या त्याप्रमाणे पुढे शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणं आणि आपल्या नेटवर्कमुळे एक फायदा होतो म्हणून चेंज मेकर्स हा प्रोग्राम. एक्झॅक्टली. तुम्ही आता म्हणाला की एखाद्या मुलाचा तुम्हाला इंटरेस्ट समजला पाहिजे किंवा कुठे काय त्याला द्यायचं, पण हे करण्याकरता पॅरेंट्स ऍज अ पॅरेंट मी हा प्रश्न विचारतो, मला जर 10 गोष्टी माहितीच नसतील तर मी माझ्या मुलाला काय सांगणार. जर झालं की नाही इथे एवढे पडले तर कॉमर्स, एवढे पडले तर सायन्स, काहीच नाही झालं तर आर्ट्स बाबा आहे. तर ही जी पद्धत होती त्याच्याकरता पॅरेंट्ससाठी म्हणून तुम्ही अजून काही प्रोग्राम तुमच्याकडे आहे. तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला. ऍक्च्युली शिक्षकांबरोबर आम्ही काम केलं, शाळांबरोबर काम केलं, विद्यार्थ्यांबरोबर काम केलं आणि सगळी इकोसिस्टम गव्हर्नमेंट बरोबर, पण पेरेंट्स हा एक इतका मोठा स्टेक होल्डर आहे डिसिजन मेकर आहे आणि त्यांच्यासाठी पण काम करणं खूपच गरजेचं. म्हणजे रुरल एरियामध्ये जे चॅलेंजेस किंवा आई वडिलांचे आहेत त्याच्यापेक्षा अर्बन मध्ये अजून खूप कॉम्प्लेक्स आहेत आणि खूप जास्त. त्यामुळे कसं होतं, आपण एका विशिष्ट पद्धतीने करिअरचा मार्ग घेतलेला आणि तो आता चेंज झालाय. 5 वर्षानंतर काय जॉब असणार आहे आपल्याला माहित नाही. सो मुलांचा इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड ओळखून त्यांना वेगवेगळ्या अनकन्व्हेन्शनल वेज कन्व्हेन्शनल वेजने त्या त्या मुलाला गाईड करणं, त्याच्यासाठी आता पालकांबरोबर काम करण्याची आम्हाला गरज खूप भासली आणि म्हणून आम्ही एक Ciclo.com म्हणून एक सोशल एंटरप्राईज सुरू केली. इट इज अन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये आम्ही पेरेंटिंगचे कोर्सेस आणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक पहिला कोर्स आहे तो कम्युनिकेशन टीनेजर्सचा, खूप महत्वाचा आहे कारण मुलांना ज्ञान नको असतं, लेक्चर नको असतं. त्यांच्याबरोबर जर कम्युनिकेशनचा ट्रॅक तुमचा नीट एस्टॅब्लिश नसेल तर करिअर कॉन्वर्सेशन होणार काय एक्झॅक्टली. म्हणून आम्ही तो एक कोर्स आणि एक बी चाइल्ड करिअर बडी हा कोर्स जो आहे हा पालकांना पूर्णपणे कारण ही हा इव्हेंट नाहीये की 10th झालं की एक काहीतरी मी चॉईस केलं की माझं करिअर घडलं. 8th पासून तुम्हाला यू हॅव टू वॉक द जर्नी विथ युअर चाइल्ड. 2 वर्ष अगोदरपासून प्लॅनिंग पाहिजे गोष्टींचं.
मग त्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे की मुलांना मुलांचा कल ओळखण्यासाठी आम्ही फ्री इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट पण सिक्लो.com वरती जी आता 1 कोटी विद्यार्थ्यांनी वापरली आहे ती आम्ही आता फ्री ऑफ कॉस्ट ठेवली आहे. पण आमचं हे मिशन आहे की कुठेतरी सगळ्यांनी मिळून ते एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यांना मदत मिळायला पाहिजे. मग पालकांसाठी करिअर बडी म्हणून कोर्स आहे, मुलांसाठी फ्री इंटरेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, आणि कम्युनिकेशनचा पण कोर्स हा सिक्लो.com. स्पेशल जे पॅरेंट्स बघतायत त्यांच्याकरता सांगतोय अब आपकी भी बारी है सिक्लो. त्यामुळे सिक्लो प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही स्वतःला थोडस एज्युकेट करा, फार चांगली गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की पॅरेंट्सला माहिती पाहिजे मुलांना काय गाईड करायचं. आता थोडस ओळीवत आपण तुमच्या जे तुम्हाला अवॉर्ड्स रिवॉर्ड जे मिळालेले आहेत, बरेच फोटोही आमच्याकडे आहेत, तेही आपण बघूयात. तर हे अवॉर्ड्स लेक्सस अवॉर्ड काय होतं? लेक्सस कार्स ही कंपनी त्यांचा एक डिझाईन अवॉर्ड असतं, इंटरनॅशनल डिझाईन अवॉर्ड. तर त्यातला इंडिया अवॉर्ड मधला सोशल डिझाईन फॉर सोशल चेंज, त्या कॅटेगरी मधला अवॉर्ड आम्हाला मिळाला आमच्या ऑनलाइन टीचर ट्रेनिंग कोर्स. कारण त्याच्यामध्ये जो त्यांची अख्खी ज्युरी आमच्याकडे आली होती आणि त्यांनी पूर्ण आमचा तो कोर्स, त्याचा कंटेंट, त्याचा इम्पॅक्ट, टेक्नॉलॉजी काय होतं, बरेचदा टेक्नॉलॉजी ऍज अ सोल्युशन आपण वापरायला पाहिजे, पण आपले युजर कोण आहे त्यांच्याशी एम्पथाइज करणं, म्हणजे जरी शिक्षक आम्ही ट्रेन करत होतो तेव्हा त्यांना कसा इंटरफेस लागेल, डिझाईन कसा व्हावा, सो दॅट दे कॅन डू इट इझिली. त्यांच्या जिथे रिमोट एरियाजमध्ये सपोज कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, व्हिडिओज कुठल्या साईज कसे असावेत की त्यांना सहज करता येईल. माझी आई शिक्षिका होती, तरी सुद्धा तिचं टेक्नॉलॉजी अवेअरनेस किती आहे, त्याप्रमाणे आम्ही शिक्षकांचे थोडे माइंडसेट स्टडी केली. मग शिक्षकांचे आत्ताचे प्रॉब्लेम्स काय आहेत, मी ई कंटेंट तसा निर्माण केला की ज्याच्यामध्ये ते एंगेज राहील. म्हणजे आम्ही एक लेवल डिक्लेअर जेव्हा ऑन करायचो तेव्हा रात्री 12 वाजल्यापासून गडचिरोलीपासून सगळीकडचे शिक्षक ऍप वरती असायचे, लाईव्ह आम्हाला दिसायचे आणि त्यांना वाट बघत असायची की काय, कारण तिथून त्यांना मुलांबरोबर काम करायला मिळणार ते काही ट्रेनिंग होतं. म्हणजे आम्हाला शिक्षकांचे पहिले तर अभिप्राय पहिल्या लेवल नंतर 4 वर्षाचे पहिल्या लेवल नंतर शिक्षक म्हणाले की आम्हाला मुलांचा राग येत नाही, बिग अचीव्हमेंटरस्टँडिंग वाय चिल्ड्रन आर बिहेव्हिंग. तिथून त्यांचा प्रवास आता शिक्षक म्हणतात की आमचं मुलांबरोबरचं रिलेशन चांगलं झालेलं आहे, ते आम्हाला रिस्पेक्ट करत तो एक मिळतो मुलांकडनं, थोडं ऐकतायत आता आमचं काही, कारण हा मेजर प्रॉब्लेम होता शिक्षकांना. वी ऑलवेज से की यू शुडंट करेक्ट बिफोर यू कनेक्ट. एक्झॅक्टली, करेक्ट बिफोर यू कनेक्ट खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून लेक्सस डिझाईन अवॉर्ड आम्हाला मिळाला, मी व्हेरी हॅपी फॉर दॅट. कारण आम्ही रिसर्च ड्रिव्हन, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एनजीओ असल्यामध्ये आम्ही बिलीव्ह करतो आणि फॉर दॅट वी गॉट रेकग्नाइज्ड, वॉज अ व्हेरी हाय पॉईंट फॉर अन एंटायर टीम. आमची टीम पण खूपच फोकस्ड आहे आणि खूप मनापासून काम करतात सगळेजण. पण थोडस मी तुम्हाला पाठी नेतो याच्यामध्ये, असं कधी वाटलं की आपण ई प्लॅटफॉर्म सिलेक्ट करावा? कारण शिक्षक म्हटल्यानंतर जर तुम्ही कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट वरून काम करताय तर त्यांच्याकडे अजून सुद्धा की एक ZP शाळेत बोलवा, सगळ्यांना समोर बसवा, सांगा हे असं असं आहे. तर हे सोडून ई प्लॅटफॉर्म का आणि तो कशामुळे निवडला? फेस टू फेस ट्रेनिंग जसे काही फायदे तसे तोटे पण, कारण शिक्षक त्यांचं सगळं काम आता ते सोडून जिथे ट्रेनिंग असेल तिकडे येणार, तेव्हा शाळेमध्ये शिक्षक ऍबसेंट असतो, त्याच्यानंतर आल्यानंतर सुद्धा तुम्ही तेवढं तुमची एक प्रवास करून सकाळी लांब लांबून आलेले असतात, मग अर्धा वेळ तो फॉर्म मध्ये तो TADA चा फॉर्म असतो तो भरण्यात जातो, मग जेवणात जातो, मग पुण्यात ट्रेनिंग असेल तर एक उशी बागेत आपल्याला एक चक्कर मारावीशी वाटतेच प्रत्येकाला. सो अशा सगळ्या ह्याच्यात जो इम्पॅक्ट जो पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये येणारा खर्च हा कम्पेअर जर का केला तर ऑनलाईन मध्ये आपण त्यांना जिथे आहेत तिथे त्यांच्या सोयीनुसार त्यांना वेळ मिळेल तसं आणि कंटेंट एंगेजिंग असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आणि त्यांना लगेच तो अप्लाय करतो तो क्लासेस दुसऱ्या दिवशी लगेच ते सांगू शकतात. 4 वर्ष आम्ही या 40,000 शिक्षकांना कोहोर्ट हा नर्चर केला, कारण चेंज हा असा होत नाही, ब्रेनला पण आपल्याला रिवायर करण्यासाठी वेळ द्यावा, वेळ द्यायला. 4 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना हँड होल्डिंग होतो. आता तर शिक्षक मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स पण मुलांचे ऍड्रेस करून त्यांना सपोर्ट करायला इतकं सुंदर काम शिक्षक करतात. आपण पोहोचू शकत नाही पण प्रत्येक शिक्षक एक्विप झाला, खूप जास्त वेळ मुलं शिक्षकांबरोबर असतात त्यामुळे राईट पर्सन होतो. असा काही एक्सपिरियन्स आहे की रुरल मध्ये जास्त तुम्हाला रिस्पॉन्स आहे कम्पेअर टू
कायमच असतो तो. रुरल एरियामधल्या शिक्षकांचा खूप जास्ती रिस्पॉन्स चांगला आहे. आणि एक तर शिक्षक असेल तर आमचा एक मॉड्यूल आहे ॲडिक्शन वरती, की ॲडिक्शन का होतं बघ. ऍडिक्शन झालं मग नॉर्मली आधी काय करायचं शिक्षक, की सगळं ऍडिक्शन त्यांना कुठेतरी सापडतं, मग त्या मुलाला ओरडणार, मग ते प्रिन्सिपल कडे नेणार, मग आई वडिलांना बोलवणार, मग ते सगळेजण त्याला मिळून ओरडणार, आणि मग शेवटी काय होतं की मूल मग ते जास्ती सफाईदारपणे करायला तो म्हणतोय आज मी सापडलं, ओके पुढच्या सापडत नाही पण मी करणार. हाच नॉर्मली आपण बघतो ना की काय म्हणजे तेच सायकल रिपीट होत होतं. इथे जेव्हा आम्ही ऍडिक्शन म्हणजे नक्की काय, डोपामिन मुळे काय होतं, ते जर का या वयामध्ये मग कसं मग जर ऍडिक्शन कडे न जायला मुलं, कारण प्रिव्हेन्शन इज ओनली थिंग, कारण एकदा ऍडिक्शन कडे गेल्यानंतर मग परत मागे फिरण्याचं प्रमाण खूप कमी आहे जगभरात. तर या वयामध्ये कसं त्यांना गाईड, हा सगळ्यांचा एक मॉड्यूल आहे ऍडिक्शन. तर काही शिक्षकांनी ग्रामीण भागामध्ये प्रोजेक्टरवरती मोबाईल कनेक्ट करून मुलांसोबत पाहिलं आणि ती मुलांना कळलं आणि मुलं घरोघरी जाऊन त्यांच्या पालकांबरोबर आणि त्यांच्या गाव पातळीवरती डिएडिक्शनच्या बद्दल लेक्चर्स घेणार. हा एक दिस इज व्हॉट आय स्पीड टेक्नॉलॉजी कॅन डू, नो डेमोक्रेटाइज गुड कॉन्टेंट. किती प्राऊड फील होतो स्वतःला की असं आपण जे करतोय ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचतंय आणि या सगळ्यांना फायदा होतोय त्याचा, त्यावेळेस कसं असतं, कसं वाटतं? खरं सांगू का की मला ना आधी खूप गिल्टी वाटायचं, म्हणजे जेव्हा हे पहिलं मी सुरुवात आम्ही श्यामचे फाउंडेशन केलं तेव्हा, की एक पण मूल रुरल एरियामध्ये कुठेतरी केवळ त्याला काहीतरी संधी मिळत नाही, त्याला मार्गदर्शन मिळत नाही, मग तो राईट ऑफ होणार आहे ती किंमत. याचं जे गिल्ट आहे ना ते तुम्हाला झोप लागू देत नाही. मला फार वाईट वाटायचं की आपण आपल्या मुलींसाठी एवढं करतोय जीवापाड आणि असं कसं. तेव्हा प्रत्येकामध्ये काहीतरी असायचं, माझा भाऊ ऍक्टर आहे, तो लहानपणापासून त्याच्यामध्ये काहीतरी होतं ना वेगळं. आपण करतोच ना सगळ्यांना चॅनल आहे, मग अशी मुलं खूप आहेत की ज्यांना हे मिळत नाही, मग असं का घडतंय, आपल्याला किती वाईट. पण आता मला इफ आय लुक बॅक ऑन द ट्रॅजेक्टरी कुठेतरी एक समाधान मिळतं खूप मोठं. आपण नाही, आपले इतके तरी शिक्षक सक्षम आहेत की ते मदत करतायत, पालक हळूहळू आता त्यांना कल म्हणजे काय हे महाराष्ट्रामध्ये आता कळून गेलं. आता आमच्या सीक्लो.com या प्लॅटफॉर्मवरनं अजूनही पालकांपर्यंत पोहोचेल. सो आय फील जेन्युइनली व्हेरी इट्स अ लॉंग वे टू गो, पण जे काही आपल्याला आम्हाला जेवढं कळलं झेटलं त्याच्याप्रमाणे जिथपर्यंत केलं पोहोचू शकलं त्याचा खूप वेगळा, खूपच वेगळा. एक जर गोल म्हटलं, आज जर सेट करायचं म्हटलं किंवा ज्यावेळेस श्यामचे चालू केलं होतं तेव्हा एक गोल काहीतरी सेट केला होता, तो अचीव्ह केला असं वाटतंय का अजून? दिल्ली थोडी काम खूप आहे, राहू दे कारण तरच मेहनत जास्त होईल, त्यामुळे जास्त लोकांपर्यंत खूप मुलं आहेत. आणि त्याच्यासाठी मला आमचं तर ठाम मत आहे की कुठलीच एनजीओ, कुठलंच शासन, नो बडी ऑन इट्स ओन इज सफिशियंट टू रीच ऑल चिल्ड्रन. वी नीड कलेक्टिव एक्शन ऍज अ सोसायटी, वी नीड टू इन्व्हेस्ट इन आर युथ ऍट द राईट टाइम. इतकी मुलं आहेत आणि स्पेशली श्यामचे बद्दल आम्ही सगळेजण सकाळ कृपण तुम्हाला एकच सांगू की हे बंद करू नका. जशी तुमची अजून दिल्ली दूर आहे तर तुमची ती दूरच राहू दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार तुम्ही द्याला, त्याबद्दल धन्यवाद. Thank you, friends.